महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत वीस गुणांच्या तोंडी परीक्षा रद्द करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शिवसेना आणि युवासेने शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले आणि या मुद्द्याचा पाठपुरावा केला आहे ऑनलाईन सेंची मोहीम सुद्धा राबवण्यात आली मात्र शालेय शिक्षण विभागाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यावर अन्याय करणाऱ्या एस एस सी बोर्डाच्या या निर्णयाच्या विरोधात युवासेनेने आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी राज्य सरकार विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या तर निर्णय मागे न घेतल्यास मंत्रालयात जाऊन आंदोलन करू असा इशारा युवा सेनेकडून देण्यात आलाय